जिल्हा परिषद गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अतिदुर्गम तथा नक्षलग्रस्त प्रभावित कोरची तालुक्यात सतत 2 दिवस दौरा केला. दरम्यान ग्रामपंचायत आणि पंचायत समिती येथील कामकाजाचे निरीक्षण करण्यात आलं, तसेच तालुक्यात उद्भवणाऱ्या विविध समस्या जाणून घेण्यात आल्या. येथील अधिकाऱ्यांना त्या सोडवण्यासाठीचे निर्देशन देखील देण्यात आले. मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशीर्वाद कुमार यांनी जिल्ह्यातील अतिसंवेदनशील तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये जाऊन नागरिकांशी चर्चा केली, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी निर्देश स्थानिक अधिकाऱ्यांना दिले. यामध्ये कोरची तालुक्यातील ग्रामपंचायत जांभळी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली कुमार आशीर्वाद यांनी 31 डिसेंबरला भेट दिली. या भेटीच्या दरम्यान ग्रामस्थांनी विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. यामध्ये मोबाईल कव्हरेज आणि इंटरनेटबाबत मोबाईल कव्हरेज नसणे, कॉल जंप होणे, स्लो स्पीड असणे, आवाज व्यवस्थित न येणे, तसेच विद्युत पुरवठा व्यवस्थित नसल्याबद्दल वारंवार अंधारामध्ये राहावं लागत असल्याच्या तक्रारी केल्या. शेतीविषयक कामांमध्ये अडचणी निर्माण होणे, शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरता अडचणी निर्माण होत असल्याचा बाब देखील त्यांनी समोर आणल्या. तसेच विद्युत खांब पोल पकनाभट्टी ते जांभळी रस्त्यावर उभारणे, त्याचप्रमाणे येथील ग्रामस्थांनी आणि परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याकरता आरोग्य शिबिर आयोजित करून आरोग्य समस्येचे निराकरण तात्काळ करण्याबाबत सुद्धा निर्देश देण्यात आले. न्यूज 15 मराठीसाठी राहुल अंबादे, कोरची, गडचिरोली.